नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग नवनवीन किचन टिप्सचा व्हिडिओ आज घेऊन आले आहे. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. एक, मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. दोन, डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे किंवा पोह्यांचा चुरा मिसळावा. तीन, दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडंसं थंड पाणी घाला, त्यामुळे दूध खाली लागणार नाही. चार, भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकून न देता हे पाणी भाजीत वापरा किंवा कणिक मळतानाही याचा वापर करता येतो, किंवा भाज्या उकळून न घेता वाफेवर शिजवू शकता. पाच, भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासूनच कापून ठेवू नये, यात असलेले विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून डब्यामध्ये ठेवाव्यात. 6, पुलाव बनवताना मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावलासुद्धा छान वास लागतो व स्वादही वाढतो. 7, ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही किंवा पीठ वळणी येत नाही, गोल थापली जात नाही, यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजवलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही व छान गोल गरगरीत येते. 8, वरण करताना वरणाची डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. 9, कोणत्याही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यास चव अधिक वाढते. 10, रस काढण्यासाठी घरात ज्यूसर नसल्यास फळ किसणीवर खिसून छान रस निघतो. 11, अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात. 12, लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बियाकडे कोणास वाळवले यांच्या बिया उन्हामध्ये वाळवल्यानंतर सोलून साठवून ठेवाव्यात. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. 13, मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, कडू लागणार नाही. 14, तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात एकदम पांढरा शुभ्र होतो. 15, पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. 16, सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतील. 17, रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कोट, शेंगदाण्याचा कूट व नारळाचा खीस मिक्सरला करून रस घालावा, भाजी दाटसर होते रसामध्ये घातल्यानंतर. 18, कुठलीही भाजी कमीत कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. 19, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. 20, हाताला किंवा पाट्यावर वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. 21, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतात. 22, मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्या तिळाच्या पेस्टचा वापर करावा, भाजी एकदम दाटसर होते व चवीलाही टेस्टी लागते. 23, अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा, उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. 24, कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. 25, आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते व तसेच सहज चिरता व खिसता येते. 26, फुलकोबीमध्ये आळ्या असतील तर एका पातेल्यामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करा व एक चमचा हळद मिक्स करा व थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल. गरम पाण्यामध्ये फुलकोबी किंवा फ्लावर 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद करा. कोबी बाहेर काढा व त्यातील वर आलेले जंत बाहेर येतील आणि तुम्ही ती भाजी परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 27, हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवाव्यात, लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते.
तर मैत्रिणींनो, याच होत्या आपल्या छोट्या छोट्या 27 महत्त्वाच्या साध्या सोप्या किचन टिप्स. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर कुक विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.